तर शिर्डी इथे आज सकाळी 6:30 सुमारास एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाली आहे. शेजारी राहणाऱ्या एकानं किरकोळ कारणानं हे कृत्य केल्याची माहिती आता समोर येते. याशिवाय याच कुटुंबातील दोघे गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर संस्थान रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. तर निमगाव शिवारात मंगेश कातोरे यांच्या वस्तीवर राहणाऱ्या ठाकूर कुटुंबियांची हत्या करण्यात आली आहे. आज सकाळी 6:30 सुमारास अर्जुन पन्हाळे यानं कोयत्याने ठाकूर दाम्पत्याचे गळे कापले. तसंच शाळेत जाण्याची तयारी करत असलेल्या त्यांच्या 16 वर्षाच्या मुलीची देखील कोयत्यानं हत्या करण्यात आली आहे. तर पन्हाळे याच्या हल्ल्यात राजेंद्र ठाकूर आणि ताऊ ठाकूर हे जखमी झालेत. तसंच एक 6 वर्षाची मुलगी या हल्ल्यातून थोडक्यात बचावली आहे. त्या घटनेमुळे मात्र परिसरात एकच खळबळ उडाली. हत्येनंतर आरोपी शेजारीच असलेल्या त्याच्या खोलीत जाऊन बसला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या घटनेमुळे शिर्डी शहर मात्र हादरून गेलंय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.